महायुती सरकारनं आज संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. 3 दिवसापूर्वी मवियानं महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा एक रिपोर्ट सादर केला होता. त्याला महायुतीनं रिपोर्ट कार्ड सादर करत प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडीनं पवारांनी आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं आव्हान फडणवीसांनी दिलंय. ज्या सरकारचा गृहमंत्रीच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेला ते सरकारला कायदा सुव्यवस्था शिकवतायत असा हल्लाबोल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच गुजरातचे खरे अँबेसिडरही मवियावालेच आहेत अशी टीकाही पत्रकार परिषदेमधून करण्यात आली आहे. तसंच लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेलंच तर त्याचा करेक्ट कार्यक्रम देखील होणार असा इशाराही या पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.